ले हाथ चाग उठा ले रहा हाथ चाग ले उठा ले ली मिस बैंड एकार ना रहता कारण ते हाथ मेरी चाकुड़न ते ये निकले आज ते हाथ आता मुद्दा मन बस ली सेंट बैंड एकार ले बैंड एकार ला ले मंजी तू जा हाथ चाग होली मुन्ना से संगठन का मंग दो गाने भी खुद ली ना कपड़े धोए में ना आग होती ना तू तो मन होती सो नंतर खुड़ो ना आता मन मेला तो असं खाज वाले तोंड मी खाजे नाही तू कपडे धु तुझं पण निघून जाय मला नाही धुवायचं तुला चौथी पाचवीला होते मी अशी मै मा द्यायची आम्हाला मसाले काढून आणि पाटल्यावर वाटायचं कशाचं मिक्सर आणि कशाचं काय होतं कवा कवा तर उन्हाळ्यात अशा लाल मिरच्याचा असा भेला वाटावा लागायचा असा कैरीची चटणी तुकड्या असून खायला कुटकीनंच वाढायचं असं आणि अशी आग व्हायला चराच हात ही करायची आणि मग तेल लावायचं हाताला लावाई म्हणून कशाचं मग माय म्हणायची जवळ मुरण ना ते हातात तिखट सवं लागली ना मग काय होत नाही मग ती सवं लागू तर वाटायला लावायची आणि रोज मग मी काय करायची पाटल्यावर वाटताना काय करायची सगळीकडं मिरच्या सांडून द्यायची पडल्यात म्हणून तसं करायची म्हणजे लय हे होत होतं लहानपणी आम्ही लहानपणापासून चौथी तिसरी चौथी पासून वाटत होते मी तर आता मिक्सर आले तर गाव घरी कुठं होतं आम्हाला मिक्सर लाईटच नव्हती एवढा नाही लाईट जरी होती तर मिक्सर हो दहावीच्या वर्षात मला लाईट होती अभ्यासाला दहावीच्या वर्षात सुद्धा लाईट नव्हती अकरावीला गेल्यावर मी लाईट घेतली होती अकरा टाकून दहावी लोक तर कशाचं मिक्सर कशाची लाईट कशाचं काय पाटल्यावर वाटायचं दोय सांज वाटायचं दोय सांज पुन्हा सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ पावसाळ्यात हिवाळ्यात तरी हिरव्या मिरच्याचं वाटायचं पण ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर लाल तिखटच हातात धर वाटत नाही ते खुडू सुद्धा वाटत काळाचा मग काय लाल भडक मिरच्या गुंटूरची मिरची मधून गुंटूरची मिरची आहे जणू लय हे व्हायला लागले